तुम्ही सभा करताय कुणासाठी सभा करताय कशासाठी सभा करताय आणि लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला बघा ओबीसीच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक पाहायची म्हटलं तर ओबीसींना ॲक्च्युली या सत्तेतल्या पक्षांना मतदान करायची अजिबात मानसिकता नाही आहे पण ओबीसीच्या मुवमेंटकडून किंवा ओबीसीच्या चळवळीकडून फॉर एक्झाम्पल आता आम्ही आरक्षणाची लढाई जरी उभी केली असली तरी राजकीय एक सक्षम पर्याय या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ओबीसीची मुवमेंट देऊ शकलेली नाही त्यामुळं मतदान करायचं कोणाला या नैराश्यमध्ये आणि संभ्रमावस्थेमध्ये महाराष्ट्रातला ओबीसी विजयंटी निश्चित आहेत आणि मग ही नैराश्याची भावना आपला शत्रू कोण हे ओबीसीचा फायनल आहे मग त्या शत्रू सध्याचं जे काय एक वातावरण लोकसभेच्या निवडणुकीपासून जे मराठवाड्यातले सहा सात आठ जिल्हे असतील किंवा पश्चिम महाराष्ट्रातलं एक पारंपरिक राजकारण पाहता सध्या महाविकास आघाडी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुतारी हे यांना मत द्यायची ओबीसीची मानसिक पण का हे, हे त्याला काही लॉजिक असेल ना त्याला लॉजिक लॉजिक असं आहे की या पक्षांचे जे उमेदवार आहेत मग ते लोकसभेचे असो अथवा विधानसभेचे असो हे उमेदवार ओबीसीचा व्हाईस कधीच बनले नाहीत विरोधात भूमिका आठ लोकसभेचे खासदार जेव्हा निवडून आले त्या आठ खासदारांनी जाऊन जरांगेंना सपोर्ट केला लेखी पत्र दिली किंवा जरांगींना फ्युअल पुरवण्यापासून ते अनेक गोष्टी करण्यापर्यंत जरंगीना सपोर्ट केला पण यांच्या सगळ्यांचं एक जाणतं नेतृत्व म्हणून महाराष्ट्रात जे नेते आहेत शरद पवार सुद्धा ओबीसींची भूमिका ज्या ज्यावेळी पत्रकारांनी किंवा मीडियानं त्यांना वेळोवेळी विचारली वेड़ त्यावेळी त्यांनी जी भूमिका घेतली ती खूप गुळमुडीत आणि ओबीसींना ओबीसींच्या मनात संभ्रम निर्माण करणारी होती hmm. त्यांनी जरांगेंचं खुलून समर्थन केलं hmm. जरांगेंना पाठिंबा दिला hmm. एका सभेमध्ये तर ते असं म्हणाले की जरांगेंनी एक आंदोलन उभं केलं पण त्याचवेळी ओबीसींच्या आंदोलनाबद्दल प्रश्न विचारला त्यावेळी मात्र त्यांनी ब्र शब्द न काढण्याची भूमिका घेतली किंवा मला त्याच्याबद्दल मला त्याच्याबद्दल माहिती नाही असं म्हणण्याची भूमिका घेतली याच शरद चंद्रजी पवार जर पुरोगामी नेते असतील पुरोगामी म्हणून घेत असतील किंवा आपल्या सभासमारंभामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय यांचं पान हलत नसेल तर त्याच शरद चंद्रजी पवारांनी या मुवमेंटला या झरांगींना सांगायला हवं होतं की ओबीसीचं आरक्षण दोज आर सोशली बॅकवर्ड दोन गोष्टी आहेत तुम्ही जरांगे आणि शरद पवार ह्या दोघांना जोडण्याचा नेरेटिव्ह सेट करताय का ह्या दोघं एक आहेत असं सांगण्याचा प्रयत्न करताय का ते एकच आहेत हे महाराष्ट्रातल्या ओबीसीनं कळून चुकलेलं आहे आंदोलन एका दिवसाचं होतं पोलिसां पोलिसांवरती हल्ला केलेला गेलेला होता गोळीबार झालेला होता बीड शहरामध्ये घरं जाळली गेलेली होती एवढं सगळं घडलेलं असून सुद्धा तिथंच त्या जरांगेंना आंदोलनाला बसवून परत त्यांना जाऊन सपोर्ट करण्याचं काम कोणी केलं तर पुरोगामी नेता म्हणून घेणाऱ्या शरदचंद्रजी पवारांनी केलं पण त्याच वेळी रंगीनं सांगितलं असतं की ओबीसीचं आरक्षण असं आहे सुप्रीम कोर्टाला असं म्हणायचं आहे किंवा राज्य मागासवर्ग आयोगाचं म्हणणं असं आहे मला वाटतंय ओबीसीचं आरक्षण नक्की काय आहे हे शरदचंद्रजी पवारांना जेवढं माहिती आहे माझं तेच म्हणणं ना की हे शरद पवार आहेत ज्या शरद पवारांनी मंडल आयोग लागू केला महाराष्ट्रामध्ये मंडल आयोग इम्प्लिमेंट करणारं राज्य पहिलं होतं याचा अर्थ फक्त शरद पवारांनी केला किंवा महाराष्ट्रांनी केला असं नव्हे तर देशभरातल्या प्रत्येक स्टेटनं केला <small> की जो सुप्रीम कोर्टाच्या वरनं झाला मंडल <small> आयोग uh, इम्प्लिमेंट होत असताना सजासजी सुखासुखी नाही झालेला मंडल <small> आयोगाला इम्प्लिमेंट व्हायला हो सुद्धा नऊ जजेजच्या खंडपीठासमोर कात्या कूट करून <small> <small> ताऊन सुलाकून बाहेर यावं लागलं <small> <small> त्यासाठी मधल्या लालू प्रसाद यादवांपासून स्वर्गीय रामविलास पासवानांपर्यंत लोकांना खपावं लागलं त्यामुळं शरदचंद्रजी पवार काही वेगळे नव्हते की मंडल आयोग इम्प्लिमेंट करणारे त्यामुळे त्याचं श्रेय त्यांना घेण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही यावं माझ्यासमोर कोणी त्यांचं त्यांचं कोण समर्थन करत असतील तर था। आणि मग मंडळ आयोग इम्प्लिमेंट करणारे शरद पवार असते तर मग आत्ता ओबीसीचं आले आरक्षण चॅलेंज होत असताना शरद चंद्रजी पवार मुग गिळून का, का गप्प आहेत या प्रश्नाचं उत्तर द्यावं शरद तुम्ही लोकांना काय जाऊन सांगताय कुणाला मतदान करा लोकांना आता बघा जनांगी पाटलांनी भूमिका स्पष्ट केली की के आम्ही उमेदवार देणार नाही ते असं म्हणतायत आहेत की तुम्हाला कोणाला पाडायचं ते पाडा काय करायचं ते करा आमचा संबंध नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे या परिस्थितीमध्ये तुमची नेमकी ओबीसी मुवमेंटची काय भूमिका आहे ओबीसी मुवमेंटची अशी भूमिका आहे जिथं जिथं ओबीसीचे उमेदवार रिझल्ट ओरिएंटेड आहेत त्यांना आपल्याला पहिल्यांदा सपोर्ट करायचा आहे दुसऱ्यांदा आपल्याला ओबीसीच्या जिथं उमेदवारच दिले नाहीत तिथं जो कोणी उमेदवार ज्या कोणी पार्टीनं मग वंचित चाका असे ना त्याला आपल्याला सपोर्ट करायचा आहे जास्तीत जास्त पाच पंचवीसचे आपण चार पाच जरी लोकप्रतिनिधी वाढवू शकलो तर तो मला वाटतंय आत्ताच्या लेवलपुरता हा आमचा विजय असेल Hmm. कारण गेल्या पाच वर्षात जेवढे सत्तेत पक्ष बसले hmm. या सगळ्यांची मिळून पंचवीस पेक्षा जास्त आमदार ओबीसीचे निवडून येतील असं मला वाटत नाही hmm. कारण जेव्हा ओबीसीच्या मतांवर ओबीसी आमदार निवडून येऊ शकतात निश्चित येऊ शकतात जर पन्नास टक्क्यापेक्षा जास्त ओबीसीची आणि विमुक्तांची संख्या असेल ओबीसीने ओबीसीला पोल केला तर महाराष्ट्रामध्ये दोनशे विधानसभाचा मत रिझल्ट ओबीसी फिरवू शकतात पण ओबीसी अन आहे ओबीसी एकत्र येत नाही ओबीसीचा पॉलिटिकल हुनर कमी आहे ओ चळवळीला चळवळीचं रूपांतर राजकारणामध्ये झालेलं नाही याला या लोकशाहीमधले काही घटक कारणीभूत आहेत लोकशाहीची का जी काही एक लोकशाहीमधलं जे मतदानाची प्रक्रिया आहे ही प्रक्रिया याला जबाबदार आहे पण मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ओबीसींना काही पर्याय देता वेगळा पर्याय देता की ओबीसीने नेमकं काय करावं मुद्दा हा आहे की महाराष्ट्रात जर उद्या अशी उभी फूट पडून जर निवडणुका होत असतील मतदान होत असतील जातीवर आधारित मतदान होणं हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणार आहे अजिबात शोभणार नाही पुरोगामी महाराष्ट्राला नव्हे देशालाही शोभणार नाही कारण संविधान म्हणतं की जाती अंताची लढाई लढायची आहे पण झरंगी नावाच्या माणसामुळं जात अस्मितेची लढाई केली गेली ओबीसीच्या आरक्षणाची मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण मिळालं पाहिजे असं म्हणणं म्हणजे जात अस्मितेची लढाई जरांगीने केली कारण एकनाथराव शिंदेनी जर दहा टक्के एस सी आरक्षण दिलेलं असेल ते फॉलो न करता किंवा आम्ही गरीब झालो हो, आहोत आमचा गरजवंतांचा लढा आहे आमचा गरिबांचा लढा आहे असं जर जरांगी म्हणत असतील तर ते ईडब्ल्यू एसचं आरक्षण ना करतायत हे दोन्ही रिझर्वेशन बाजूला सारून साईड बाय करून जरांगी जर आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे असं म्हणत असतील छगन भुजबळांना अर्वाच्य भाषेत शिबिगाळ करणार असतील पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंचा महादेव जानकरांचा चंद्रकांत खैरेंना ठरवून त्यांचा पराभव केला जात असेल तर ओबीसीनी महाविकास आघाडीला का मतदान करावं पृथ्वीराज बाबा चव्हाण मग सत्ताधारी भाजप महायुतीला का करावं महायुती च जे काही धोरण आहे ते दहा टक्के मराठ्यांना आरक्षण देण्याचं असेल किंवा वेगळं दिलंय दिलंय देवेंद्र फडणवीसांचं एक लाख मराठा तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिलंय असं जर ते म्हणत असतील किंवा दिले असतील सारथी सारखी योजना महाराष्ट्रात इम्प्लिमेंट झाली असेल त्याच्याही पलीकडे जाऊन प्रवीण दरेकर एक मंत्री असे म्हणतात किंवा एक लोकप्रतिनिधी असं म्हणतात की आम्ही साडेपाच हजार कोटी मराठा दिल जे आम्ही निधी उपलब्ध करून दिलाय त्याचं व्याज शासन साडेपाच हजार कोटी भरतंय असं म्हणत असेल तर मग देवेंद्र फडणवीस यामध्ये कुठं कमी पडले हे पुढे येऊन सांगावं ना महाराष्ट्रामध्ये का ते ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना जर टार्गेट केलं जाणार असेल किंवा पंकजाताई मुंडे ओबीसी आहेत म्हणून त्यांना टार्गेट केलं जाणार असेल किंवा गोपीचंद पडळकर महादेव जानकर चंद्रकांत खैरे हे ओबीसी आहेत आणि ते निवडून नाही आले पाहिजेत असा जर नॅरेट सेट केला जात असेल तर ओबीसीने यांना मतदान का करावं हे माझी वास्तव आणि रोकटोक भूमिका आहे मग बीजेपी म्हणते की आमचा डीएनए ओबीसी आहे तर मग भाजपनं डीएनए ह्या डीएनएसाठी काय केला असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो ना होऊ शकतो पण भाजपनं जर डीएनए ओबीसीचा असेल भाजपला जर हरियाणा पॅटर्नची पुनरावृत्ती करायची असेल तर भाजपनं तशी निवडणूक लढायची संधी ओबीसीना द्यायला हवी होती दिले लोक प्रतिनिधित्व दिलं तितकं नाही दिलं असं माझा दाव आहे का घाबरले मतदानाला घाबरले कॉन्सन्ट्रेशनला मतदानाच्या पोलरायजेशन म्हणजे जे पोलरायझेशन होतंय मराठा नावाखाली जी दहशत आहे मराठा या नावाची त्याला घाबरलं भाजप साहस जर कोणी दाखवू शकणार नसेल ओबीसीला सक्षम पर्याय जर या महाराष्ट्रात दिला जाणार नसेल तर मला वाटते परत ओबीसीचा वाईस कमी होईल आणि जोपर्यंत समतोल नेतृत्व पुढे येणार नाही ओबीसीचा वाईस कायद्याच्या सभागृहात जाणार नाही ओबीसीचा माणूस अर्थमंत्री महाराष्ट्राचा कधी होणार नाही महसूल मंत्री कधी होणार नाही तर मला वाटतंय हा पन्नास ते साठ टक्के ओबीसीवर या शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये घोर अन्याय घोर अपमान या ओबीसींचा या महाराष्ट्रात होतोय असं मला वाटतं